तर गोपीचंद पडळकर यांनी खरं तर बाळासाहेब थोरात यांच्यावरती टीका करणारं एक ट्विट केलं होतं आणि त्यावरती शरयू देशमुख यांनी सुद्धा ट्विट करत गोपीचंद पडळकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं आणि यावरतीच गोपीचंद पडळकरांनी ही प्रतिक्रिया दिलेली आपण पाहिली आहे. आता वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे भंडारा जिल्ह्यातील शाळा या उद्यापासून बंद राहणार आहेत. कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून शाळेचं शुल्क हे पालकांकडून आलं नाही, त्याचबरोबर सरकारकडून आरटीआयचे पैसे न आल्यामुळे शाळा चालवणं जे आहे ते आता कठीण झालंय आणि यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे तब्बल 94 खासगी शाळा या उद्यापासून बंद ठेवण्यात येतील आणि त्यामुळे या शाळांमधील तब्बल 10,000 शिक्षकांवर बेरोजगारीचं संकट कोसळलंय. जवळपास 1,00,000 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान हे या निर्णयामुळे होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील शाळा या उद्यापासून बंद राहणार असून कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून शाळेचं शुल्क हे पालकांकडून घेतलं गेलं नव्हतं, याचबरोबर सरकारकडून आरटीआयचे पैसे न आल्यामुळे शाळा चालवणं सुद्धा आता कठीण झालंय आणि यामुळेच हा निर्णय घेण्यात आलाय. शासनाला आणि पालकांना विनंती आहे की आपण जर आपण सकारात्मक भूमिका घेतली नाही तर उद्यापासून आम्हाला शाळा बंद कराव्या लागतील आणि आम्ही बंद करू. आणि जे काही आता या बंद झाल्यामुळे 10,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे बेरोजगार होतील आणि ज्या विद्यार्थी 1.25 लाख विद्यार्थी जे आहेत त्यांचं भविष्य अंधारात जाईल, याला सर्व जबाबदार स्वतः पालक राहतील आणि प्रशासन राहील